आपले खाली बसा खाली बसा खाली बसा चिखली पर साहेब खाली बसा सगळे खाली बसा खाली बसून घ्या खाली बसून घ्या पक्ष नेते प्रवीण दरेकर जी आमदार राठोड जी आमदार अतुल सावे जी आणि उपस्थित सर्व खासदार आपले सुंदरे जी आणि उपस्थित सर्व शेतकरी माता भगिनी आणि बंधूंनो निसर्गाचा मोठा कोप आपल्याकडे झाला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीची हानी या ठिकाणी झाली. गेले 3 दिवस आम्ही सातत्याने फिरतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान हे लोकांचं पाहायला मिळत आहे. कुठे सोयाबीन गेलाय, कुठे कापूस गेलाय, कुठे तूर गेली आहे, काही पीक उरलेलं नाही आणि अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे, खरडून गेली आहे. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी रबीचं पीक घेण्याची देखील परिस्थिती राहिलेली नाही. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सरसकट मदत मिळाली पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रशासनाला शासनाला जागा करून सरसकट मदत हीच मागणी घेऊन आता या ठिकाणून जाणार आहोत. खरं तर आपल्याला कल्पना आहे की आपण ज्या काळामध्ये होतो आपण एकेका वर्षी एकेका जिल्ह्यामध्ये 400-500 कोटी रुपयाचा विमा दिला. ज्याच्याकडे विमा नव्हता त्याला विमा काढला असं समजून पैसे दिले, वेगवेगळ्या प्रकारची मदत केली, कधी कोणाचं विजेचं कनेक्शन कापलं नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या दूर करण्याचं काम आपण केलं. पण आता मात्र परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचा कोणी मायबापच दिसत नाही. आज इतके दिवस झाले पंचनामे होत नाही, मागच्या वर्षीची मदत नाही, या वर्षीची मदत नाही, विम्याची मदत नाही, कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि सर्रास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजेचे कनेक्शन कापणं चालू आहे, कर्ज वसुली चालू आहे. अशा प्रकारची भयानक अवस्था पाहायला मिळते आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करायला आलो आहे की या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत तुम्हाला थेट मदत मिळत नाही, विम्याची मदत मिळत नाही, वीज कनेक्शन कापणं बंद होत नाही, कर्ज जोपर्यंत स्थगित होत नाही, या सगळ्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून देऊ हा विश्वास तुम्हाला देण्याकरता मी आलो आहे. खरं म्हणजे फार काही या ठिकाणी बोलायचं कारण नाही आहे, पण मी एवढंच सांगतो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्याकरता लढाई लढून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.